परिमेय संख्या व त्यावरील क्रियेमध्ये आपल्याला परिमेय संख्येचा गुणाकार करायचा आहे. 142/145 × 130/126 बरोबर किती. आपले चार पर्याय दिलेले आहेत. गुणाकार करताना 142/145 × 130/126 या गुणाकारामध्ये हा गुणाकार करताना अंशाच्या आणि छेदाच्या संख्यांना एका संख्येने भाग द्यायचा. आता 130 आणि 126 या समसंख्या आहे, तर या समसंख्यांना असल्या कारणाने 2 ने भाग जाईल. तर 130 ला 2 ने भाग दिला तर 65 आणि 126 ला 2 ने भाग दिला बेसक 12 व्यतिरिक 6. त्यानंतर 65 अंशाला आहे, छेदाला 145 आहे, त्या दोघा संख्येला सुद्धा एका संख्येने भाग जाईल. तर 65 ला 5 ने भाग जाईल, एकक स्थानी 5 असल्या कारणाने 145 ला सुद्धा 5 ने भाग जाईल, कारण एकक स्थानी 5 आहेत आणि म्हणून 5 ने भाग देऊया. 5 × 5 आणि 5 × 3 = 15, 5 × 2 = 10 आणि 5 × 9 = 45. आता 13 ने 63 ला भाग जाणार नाही किंवा त्यांच्यामध्ये कॉमन अवयव नाही. 142 आणि 29 मध्ये सुद्धा कॉमन अवयव नाही आणि म्हणून आपण 142 × 13 आणि 29 × 63 असा गुणाकार करणार आहोत. आणि हा गुणाकार 142 × 13 हा गुणाकार केला की तो येणार आहे 1846 आणि 29 × 63 हा गुणाकार आपण केला की तो येणार आहे 1827 आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय आहे. 2 परिमेय संख्यांचा भागाकार, इथं 68/76 2 परिमेय संख्यांचा भागाकार इथं करायचा आहे आपल्याला. 68/76 × 102/114 तर भागाकार करताना भाज्याला भाजकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणायचं आहे. म्हणजे 102/114 त्यांचा गुणाकार व्यस्त लिहायचा आहे. म्हणजे अंश आणि छेद्यांच्या दादला बदल करायचे आहे. 114/102 तर गुणाकार करताना अंशाला आणि छेदाला एका संख्येने भागायचे आहे. तर 114 आणि 102 ला 2 ने भाग जाईल, कारण त्या संख्या सम आहेत. म्हणजे 2 × 5 = 10 आणि 2 × 7 = 14 इथं भागलं तर 2 × 5 = 10 आणि 2 × 1 = 2. आता 68/76 ला सुद्धा 2 ने भाग जाईल. 68 ला 2 ने भाग दिला तर 2 × 3 = 6 आणि 2 × 4 आणि 76/76 ला 2 ने भाग दिला तर 2 × 3 = 6 आणि 2 × 8 = 16. आता 34 आणि 51 यांना एका संख्येने भाग जाईल, 17 ने भाग देईल. 17 × 3 = 51 × 17 = 34. 5 × 3 ने भाग जाईल 57 ला, 3 × 3 = 3 × 3 = 3 × 9 = 27. 2 ने 38 ला भाग जाईल, 2 × 2 = 2 आणि 2 × 2 = 2 = 8. 19 ने या 2 ने 19 ला भाग जाईल, 19 × 1 = 19 आणि 19 × 1 = 19. म्हणजे आपलं 1 × 1 अंशाला, छेदाला 1 × 1 आणि उत्तर 1 येईल आणि दुसरा पर्याय हा योग्य पर्याय आहे. योग्य पर्याय 2.